संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय. घटनेतील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केलाय. मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचा कोर्टाने आदेश दिलाय. अल्पवयीन मुलाला अखेर जामीन. जामिनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय. बाल सुधार गृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिलेत. मुलाची आत्या पूजा जैननं हिबियस कॉर्प्स अंतर्गत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं हा निर्णय सुनावलाय. त्यामुळे बाल सुधार गृहात अल्पवयीन आरोपीची सुटका होणार आहे. तब्बल 33 दिवसानंतर अल्पवयीन आरोपी बाल सुधार गृहातून बाहेर येणार आहे. अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्यानंतरही त्याला बेकायदेशीररित्या बाल सुधार गृहात दामल्याचा आरोप मुलाच्या आत्यानं हायकोर्टात केलाय. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं यावर सुनावणी घेत न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी आपला निर्णय जाहीर करत अल्पवयीन मुलाला जामीन दिलाय. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.